नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे ए एस अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग भरती दोन हजार वीस जी अमरावती जिल्ह्यासाठी विचारले गेलेली प्रश्नपत्रिका आहे ते आज आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत तर यात आपण इंग्लिश ग्रामर आणि मराठी ग्रामरचे प्रश्न घेतलेले आहोत याच्या आधी आपण तांत्रिक प्रश्नांचा व्हिडिओ बनवलेला आहे मॅथचं माझचा पण व्हिडिओ झालेला आहे आपला तर ज्यांनी जे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि आपल्या चॅनलला जे कुणी नवीन जॉईन झाले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे चला तर मग आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया आपला पुढचा प्रश्न आहे सेवन्टी वन चूज द करेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोईंग अँड आर्टिफिशियल वॉटर बॉडी मेड बाय मॅन म्हणजे काय मानवाने तयार केलेली पाण्याची टाकी असं समजून घ्या तर मानवाने तयार केलेली काय आहे तर ते आहे स्विमिंग पूल बाकी काय आहे निसर्गनिर्मित आहेत पुढचा प्रश्न आहे आपला सेवंटी टू सिलेक्ट द करेक्ट प्लुर फॉर्म ऑफ काल्फ आपल्याला अनेक वचने विचारलेलं आहे कालचं तर त्याचा आन्सर येईल ऑप्शन बी कॉल कालचं अनेक वचनी करताना जिथे एफ आणि एफ ई शेवटी येते तिथे एफ आणि एफ ई काढून त्याऐवजी व्ही ई एस असं लिहावं आहे म्हणून इथे ऑप्शन बी येणार पुढचा प्रश्न आहे आपला सेवन्टी थ्री पीक द ऑड वन आऊट चार ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे मध्य प्रदेश बिहार इंडिया आणि पंजाब ह्याच्यातून आपल्याला ऑड वन आऊट कुठला आहे ते ओळखायचं आहे तर ते आहे इंडिया कारण बाकी कसं राज्य आहेत आणि इंडिया म्हणजे काय देश झाला आपलं म्हणून हा ऑड वन आऊट आहे पुढचा प्रश्न आहे आपला सेव्हन्टी फोर राजा इज फिल इन द ब्लँक्स हॉनेस्ट बॉय तर काय येणार आहे राजा इज अँड हॉनेस्ट बाय बॉय पुढचा प्रश्न आहे आपला सेव्हन्टी फाईव्ह अँटोनम्स विचारलेलं आपल्या वाईटचं so. काय येणार प्रश्नाचं उत्तर आपलं अँटोनम्स विचारलं आहे सेवंटी फाईव्ह तर वाईट म्हणजे काय होतं रुंद वाईट म्हणजे रुंद किंवा मोठा आहे सम मोठाय म्हणू शकता तर त्याला काय येणार त्याचं राईट आन्सर आपला ऑप्शन डी नॅरो म्हणजे काय होते अरुंद छोटा बाकी जे दिलेले आहेत हे काय आहे त्यांचे वाईटचे समानार्थी शब्द दिलेले आहेत हे काय आहे त्यांचे समानार्थी शब्द आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपला सेवन्टी सिक्स चूज द करेक्ट प्ल्युअर प्ल्युलर ऑफ माउस माउस म्हणजे काय ते उंदीर माउसचं अनेक वचनी करताना काय ते माइस येते ऑप्शन पहिला ए पुढचा प्रश्न आहे आपला सेवन्टी सेवन फिल इन द ब्लँक्स आय स्टडी ॲट होम एव्हरी डे फिल इन द ब्लँक्स गोइंग टू द स्कूल बिफोर आफ्टर जस्ट एंड फॉर आई स्टडी एट होम एवरी इन द ब्लैंक्स गोइंग टू स्कूल का ऑप्शन ए आई स्टडी एट होम एवरी बिफोर गोइंग टू स्कूल स्कूल जाए करते अभ्यास करो पुढचा प्रश्न आहे आपला सेव्हन्टी एट चूज द करेट सेंटेन्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कुठलं विचारलेलं आहे आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स विचारलेला आहे तर कुठला आहे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स तर ऑप्शन सी आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी प्रेझेंट टेन्स टेन्समध्ये कसं एस प्लस एम आर प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ओ हे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तर याच्यात हे वाक्य आहे म्हणून आपलं सी आन्सर येणार आहे पहिलं वाक्य दिलेलं आहे आपलं ही वॉज ट्रॉइंग टू लर्न इंग्लिश हे कोणतं आहे पास कंटिन्युअस टेन्स आहे दुसरा दिलेला आहे इफ ही इज ट्राय टू लर्न इंग्लिश कुठलं आहे हे सिम्पल प्रेझेंटेन्स आहे आणि तिसरा झालेलं आहे ही लर्निंग इंग्लिश हे पण काही आहे सिंपल प्रेझेंटेनचं वाक्य आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आपला सेवंटी नाईन समीर फिलिंग द ब्लँक्स नॉट अटेंड द क्लासेस रेग्युलरली काय येणार प्रश्नाचं उत्तर रेग्युलरी हे जर वाक्यामध्ये असेल तेव्हा काय करतात डज यूज करतात ऑप्शन सी येणार प्रश्नाचं उत्तर कारण तो सिंपल प्रेझेंटेन्स आहे आणि सिंपल प्रेझेंटेन्स निगेटिव्ह वाक्य असेल तर काय डचचा वापर करतात तर डचचा वापर काय बरं करतात तर सिंपल प्रेझेंटेन्स वाक्यात क्रियापदाला यस किंवा ईयस लावलेले असेल तर त्याचा निगेटिव्ह करताना डचचा वापर करावा लागतो आणि वाक्याचा करता हा तृतीय पुरुषी एकवचनी आहे म्हणून डचचा वापर करावा लागतो आणि तृतीय पुरुषी एकवचन नसेल तर डूचा वापर करावा लागतो पुढचा प्रश्न आहे आपला एटी यूज क्वेश्चन टॅग इन फॉलोईंग सेंटेन्स क्वेश्चन टॅग करायचा आपल्याला दे लेफ्ट होम लेफ्ट काही आहे तिला आहे तर काय होईल त्याचं डिटन दे पुढचा प्रश्न आहे आपला एटी वन मेक द नाउन मेक द नाउन फॉर्म ऑफ वर्ड इग्नाइट नाउन विचारलेला आपल्याला इग्नाइटचा तर काय येणार आहे काय येणार आहे त्याचं येणार आहे ऑप्शन इग्निशन ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे आपला

माझ्या घराच्या समोर काय शाळा आहे पुढचा प्रश्न आहे आपला एटी थ्री चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम अल्टरनेटिव द हेड मास्टर फिल इन द ब्लॅक्स टू स्पीक टू यू त्याच्यात काय येणार आहे वॉन्ट द हेड मास्टर वॉन्ट टू स्पीक टू यू वॉन्ट्स होईल कारण ते सिम्पल प्रेझेंटचं काय वाक्य आहे पुढचा प्रश्न आहे इन्सर्ट अ करेक्ट पंचुएशन व्हॉट अ नाईस nice रिमार्क ते वाक्य कुठलं आहे एक्सला मिट्रीचं आहे वाक्य तर काय येणार ते ऑप्शन सी येणार ज्या वाक्यामध्ये अचानकपणे व्यक्त झालेल्या भावना सांगितल्या जातात तो सेंटेन्स कुठला असतो एक्सलामेटरी सेंटेन्स असते पुढचा प्रश्न आहे आपला एटी फाईव्ह आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल म्हणजे करेक्टली स्पेलिंग कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचं आप आहे चार आपल्याला पर्याय दिलेले आहेत चारपैकी करेक्ट स्पेलिंग कुठले आहे तर ते आहे ऑप्शन डी स्ट्रॅटर्जी पुढचा प्रश्न आहे आपला आता 86 सिक्स मराठी ग्रामर चालू झालेला आहे आता खालीलपैकी कोणता शब्द हा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही काय विचारलेला आहे सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही विचारलेला आहे काय असेल या प्रश्नाचं उत्तर आपलं तर ते, ते आहे ऑप्शन सी मित्र रवी भास्कर हे समानार्थी आहे, शब्द आहेत आणि सॉरी हे समानार्थी शब्द नाही पुढचा प्रश्न आहे आपला एटी सेवन खालीलपैकी विशेष नाम ओळखायचा आहे खालीलपैकी विशेष नाम कोणता कुठला आहे विशेष नाम तर ते आहे ऑप्शन डी हे रमेश काही का आहे विशेष नाम आहे कारण विशेष नाम हे काय असते व्यक्तिवाचक असते पुढचा प्रश्न आहे आपलं येथे खालील वाक्यातील करता कोणता आहे पर्यायातून निवडा राम आंबा खातू कर्ता विचारलेला आहे तर कर्ता कोण आहे राम आहे कर्म विचारलं असतं आंबा आणि खातो क्रियापद पुढचा प्रश्न आहे आपला एटी नाईन वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला म्हणतात काय म्हणतात खालील वाक्यात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला म्हणतात ते काय म्हणतात क्रियापद म्हणतात पुढचा प्रश्न आहे आपला नाईन्टी मराठी भाषा व्याकरणामध्ये प्रयोगाचे मुख्य प्रकार ते पुढील प्रमाणे आहेत कोणते आहेत व्याकरणामध्ये प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार कुठले आहेत एक आहे कर्तरी प्रयोग दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा काय आहे भावे प्रयोग पुढचा प्रश्न आहे आपला नाईन्टी वन ज्या वाक्यात केवळ विधाने केलेले असते त्या वाक्यास काय म्हणतात तर विधानार्थी ऑप्शन सी पुढचा प्रश्न आहे आपला पुढील मन पूर्ण करायचे आहे हातच्या कंकना कंकनाला कशाला हातच्या कंकणाला रिकाम्या जागा कशाला महन पूर्ण करायचा आहे तर काय हातच्या कंकणाला आरशा कशाला असं आहे ते पुढचा प्रश्न आपला नाईन्टी थ्री खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडायचा आहे भीत्या पाठी ब्रह्मा राक्षस भीत्या पाठी राक्षस म्हणजे काय होते भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात ऑप्शन बी पुढचा प्रश्न आहे आपला नाईन्टी फोर एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास खालीलपैकी कोणत्या विराम चिन्ह वापरले जाते एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास त्याच्यात आपण स्वल्प विराम वापरतो पुढचा प्रश्न आहे आपला नाईन्टी फाईव्ह खालील पर्यायातून शुद्ध शब्द निवडायचा आहे कुठला शुद्ध शब्द आपला ऑप्शन बी विशेष पुढचा प्रश्न आपला नाइन्टी सिक्स नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला म्हणतात काय म्हणतात नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ते तुम्ही सॉल्व करा काय आहे ते पुढचा प्रश्न आहे आपला नाईन्टी सेवन पुढील वाक्यातील विशेषण ओळखा आम्ही देशाचे सूर सिपाई आहोत आम्ही देशाचे सूर सिपाई आहोत विशेषण ओळखायचं आहे तर ते आहे ऑप्शन सी शूर पुढचा प्रश्न दिलेला आहे नाईन्टी एट प्रश्न रिकाम्या जागा इज इक्वल टू उत्तर म्हणजे काय होईल ऑप्शन डी प्रश्नोत्तर पुढचा प्रश्न आपला नाईन्टी नाईन पुलिंगी शब्द ओळखायचा आहे पुलिंगी शब्द महेश गिरिजा देऊळ आणि अंबिका पुलिंगी शब्द कोणता आहे महेश ऑप्शन ए आहे कारण वाक्याच्या अगोदर तो हा लागतो ना त्याच्यामुळे तो काय पुलिंगी शब्द आहे तो म्हणून पुढचा प्रश्न आहे आपला म्हणजे कसं ज्या एकवचनी नामाच्या अगोदर तो हा प्रत्यय लावतो लावला जातो त्याचा लिंग काय असतो पुलिंगी असतो पुढचा प्रश्न आहे आपला आणि या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे आपला मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत मराठी भाषेमध्ये मुख्य काळ किती आहेत सगळ्यांनाच माहीत आहे तीन आहेत ऑप्शन सी वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ असे आपले तीन मुख्य काळ आहेत या व्हिडिओचा आपला हा शेवटचा प्रश्न होता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा थँक्यू